माझ्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जळगाव रावेल पंचायत समितीमधील शौचालय योजनेत भ्रष्टाचाराचा मुख्य आरोप असलेला समाधान निंभोरेंनी आज सकाळी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तर या प्रकरणी अजून एकाला अंदजा गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. आज रात्री पुन्हा अटक सत्र राबवले जाणार असल्याची शक्यता आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रावेल पंचायत समिती वैयक्तिक शौचालय योजनेत 1.5 कोटीच्या वर भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी रावेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आतापर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. आज पुन्हा रावेल पोलिसांनी अटक सत्र राबवत अजंदे येथून विलास सावकारे याला ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी समाधान निंभोरे आज सकाळी पोलिसांना शरण गेला. आरोपी समाधान भिंगोरे यांची आता चौकशी होणार असून जबाब घेतला जाणार आहे. शौचालय योजनेच्या एवढ्या मोठ्या रकमेची विल्हेवाट निंभोरे यांनी कशी लावली, रावेर पंचायत समितीमधील अजून कोण कोण अधिकारी पदाधिकारी यामध्ये सहभागी आहेत, आता हे लवकरच जिल्ह्यातील जनतेला कळणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र. पुन्हा हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जी योजना राबवली जाते शौचालय अनुदानाची, त्याच्यामध्ये जे लाभार्थी नसताना ज्यांच्या खात्यावरती पैसे गेलेले आहेत असे लोकांना आम्ही आता ज्यांच्या अकाउंटवरती वारंवार पैसे गेलेले आहेत स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गतचे, त्यांचा आता आम्ही ज्यांच्या जास्त ट्रान्झॅक्शन झालेल्या लाभार्थ्यांचे अटक सत्र सुरू केलेले आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 8 आरोपी अटक केलेले आहे. मुख्य आरोपी जो समाधान निंभोरे हा फरार होता त्याला सुद्धा आम्ही आज अटक केलेली आहे. त्याच्याकडून आता अजून तपासामध्ये काही नवीन बाबी निष्पन्न होतील आणि तपासामध्ये आतापर्यंत सदर हा मोठा क्लिष्ट स्वरूपाचा आणि मोठी व्याप्ती असलेला गुन्हा आहे. त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे लाभार्थ्यांचे प्रस्ताव, बँकेचे अकाउंट स्टेटमेंट आणि असे बरेचसे काही डॉक्युमेंटेशन इव्हिडन्स जो आहे तो सगळा आम्ही आता गोळा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढे आरोपी अटक सत्र हे सुरू झालेलं आहे. यापुढे अजून बरेच काही आरोपी जसे जसे निष्पन्न होतील तसे अटक करू आणि त्यानंतर पुढील गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सर, या गुन्ह्यात बडे मासे काही कोणाचं नाव आतापर्यंत तरी असे काही नावं निष्पन्न झालेली नाही आहेत. पुढे आता तपासामध्ये काय आरोपी अटक आहेत त्यांच्याकडनं काही निष्पन्न होतील तर ते लक्षात येईल तेव्हा आपण कळवू. प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट